नमस्कार मंडळी सकाळचे दहा वाजले आणि वातावरण पण छानपैकी सुंदर आहे सूर्यप्रकाश पण चांगला पडला आहे आणि सकाळी सकाळी तर एवढं धुकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं आणि वाटत होतं की पाऊस पडणार कारण एवढी दमट होती की सूर्यप्रकाशच नऊ वाजेपर्यंत पडला नव्हता पण त्याच्यानंतर छानपैकी आता किरणं पडली आणि वाटतं की आता पाऊस नाही पडणार नाहीतर जर पाऊस पडला तर सगळं खराब होऊन पुन्हा जाणार आम्ही सुपाऱ्या सुकात घातल्या बाकीची जी कामं म्हणजे थोडी थोडी भाजी घातली त्यांना पण जर पाऊस लागला ना तर कीड लागते म्हणून पाऊस आता नको आहे आता थोडी थंडीच पाहिजे कारण काजूंना पण मोहर यायला सुरुवात झाली आंब्यांना मोहर यायला सुरुवात झाली जर अशी दमट किंवा पाऊस जर पडला तर हे कोकणातलं जे सगळं कोकणातला जो मेवा आहे तो खराब व्हायला वेळ लागणार नाही तर आता थंडीच पडायला पाहिजे पण बघूया आता काय पुढे होतं ते आज तर वातावरण चांगलं आहे मस्तच आहे मी आता गावरान कोंबड्यांना सोडायला आले आहे आता मी सोडते कोंबड्यांना बाहेर ते आता सगळे फिरत राहणार सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत आणि मस्तपैकी मग दुपारची पण आतमध्ये येतात कारण ऊन जास्त लागलं ला की जास्त उन्हात राहत नाही आतमध्ये येतात आणि संध्याकाळची तर आपण बंदच करतो त्यांना आता एक एक करून सगळी बाहेर येणार आणि दिवसभर अशी फिरत राहते थोड्या वेळाने पुन्हा येऊन त्यांना काहीतरी तांदूळ किंवा गहू असे जोंधळे मिक्स केलेलं आहे ते अकरा वाजेपर्यंत घालणार कारण दिवसभर आजूबाजूलासुद्धा त्यांना काय तसं मिळत नसतं मग काहीतरी थोडंसं कडधान्य हे त्यांना कडधान्य म्हणा धान्य दुसरं धान्य हे पाहिजे असतं म्हणून अकरा वाजता पुन्हा घालणार आता त्यांना मस्तपैकी अशी ती फिरत राहणार गेली आता ती बघा गवतात तिकडे दिवसभर फिरतच राहतील आता आणि आता हा पाऊस पडल्यामुळे सगळीकडे थोडं थोडं हिरवं गवत उगवलं आहे ते हिरवं गवतसुद्धा छानपैकी खातात ती तर जिथे सावळी आहे तिकडे ती गेली आता सगळी धाव थोडी आतमध्ये आहेत थोडी बाहेर येत आहेत पोल्ट्री फार्ममधलं तर काम आता पूर्ण झालं शेण काढलं शेण काढून झालं आहे भांडी धुवून झाली आता फक्त भांडी लावायची आहेत आणि बाकीची साईडने चुना आमची खाली जमीनच आहे त्याच्यामुळे आम्हाला शेण काढावं लागतं कोबा काय आम्ही घातला नव्हता पहिल्यांदा जेव्हा आम्ही पोल्ट्री फार्म तयार केला तेव्हा आम्हाला काहीच कल्पना नव्हती त्याच्यामुळे आम्ही खाली आम खाली आमची जमीनच आहे ते शेण सारवलं की स्वच्छ होतं शेणामध्ये बाकीची औषधं घालून आम्ही मग शेण सगळीजणं मिळून काढतो आता सगळं काम झालेलं आहे आता फक्त व्यवस्थित असं साईडने चुना मारून मग चुना मारला की सगळं रेडी झालं आणि भांडी फक्त लावायची आहे धोकाला पेरूच्या झाडाला खूप असे पेरू लागले मस्त लागले आता हे दोन महिन्यांनी तयार होतील म्हणजे खायला तयार होतील अजून काय पिकलेले नाहीत मोठे झाले नाहीत छोटे छोटेच आहे हे पोल्ट्री फार्मच्या बाजूलाच झाड आहे मस्तपैकी असं पसरले चढायला सुद्धा मस्त आहे ह्याच्यावर फांद्या छान आहे त्याच्या अजून थोडी फुलंसुद्धा फुलत आहे म्हणजे मागे पुढे अशी ही ज आता जी लागलेली आहे ती पिकून झाल्यानंतर थोड्या दिवसांनी पुन्हा दुसरी लागतात असं म्हणजे दोन वेळा चालूच असतं म्हणजे मागे पुढे आपल्याला फळं अशी मिळत राहतात मस्तपैकी पेरू आणि हा हे पेरूचं झाड ना मस्त लागतं ह्याचे पेरू छान लागतात गोड लागतात आणि खूप लागतात पेरू आणि पावसाळ्यातले पेरू असतात त्याच्यात थोडे किडे तयार होतात पण आता उन्हाळ्यातले पेरू छान लागतात ह्याच्यात किडे वगैरे नसतात जरी झाडावरला आपलं पिकून पिकलेला जरी पेरू खाल्ला तर ह्याच्यात किडे आपल्याला मिळत नाही आताचे पेरू छान असतात आमच्या दोन कोंबड्या रावणीवर बसलेल्या आहेत त्यांच्यानी मस्तपैकी पिल्लं काढली आहेत मला दोन दिसलेली पण मी सकाळी तिला उतरली नाही कारण का तिच्या पोटामध्ये अजून अंडी होती म्हणून म्हटलं एक रात्र जाऊन दे उद्या पन्ना तिला उतरूया म्हणून ठेवली आहे बघूया उद्या काय दिसतं ते किती पिल्लू काढली ती आणि किती खराब केली ती हा मोसम तर चांगला होता आणि पिल्लं खरी तर सगळी त्यांच्यानी काढायला पाहिजे पण कोंबड्या एवढ्या काढत नाही एक दोन तरी ठेवतातच खराब करून टाकतात चला मग मंडळी अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत